पुलिस इंस्पेक्टर रामदास बापोडे पारोडा पोलीस स्टेशन। आज आपल्या शाळेमध्ये आमचा मेन येण्याचा उद्देश हा आहे की सध्या पारोडा शहरच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हॉट्सअपद्वारे किंवा विविध माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे चुकीचा मेसेज जात आहे, तो म्हणजे लहान मुलांना पळून नेणारी टोळी सक्रिय झालेली आहे आणि एकंदरीत त्यामुळे काय झालेलं आहे, तुमच्यामध्ये भीतीचं वातावरण तर निर्माण झालेलंच आहे, परंतु त्याचबरोबर तुमचे जे आई वडील पालक आहेत यांच्यामध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। त्यामुळे आम्ही मेन तुमच्याशी थेट संपर्क साधण्यासाठी तुमच्यामध्ये जे समज गैरसमज निर्माण झालेला आहे, जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे, ते काढण्यासाठी इथं आलेलो आहोत। विशेष सांगण्यासारखं म्हणजे कोणीतरी दोन तीन मुलं खाली बसणार, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार, त्याला लाथाबुक्क्यांनी मारणार आणि कमेंट करणार की ही मुलं पळवणारी टोळी आहे आणि मग कुठल्या तरी ग्रुपवर टाकून देणार आणि मग ते व्हॉट्सअपवर कोणीही त्याचा विचार करणार नाही आणि मग या ग्रुपवरून त्या ग्रुपवर हे सेंड करणार। परंतु त्याचा परिणाम हा होत आहे की जे पाहणारे जे तुम्ही आहेत, तुमचे पालक आहेत, यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ते वातावरण एवढं जास्त निर्माण झालेलं आहे भीतीचं की कालचं आपल्या पारोड्यामधलं उदाहरण तुम्हाला मी सांगतो। दोन विद्यार्थी शाळेतून घरी जात होते आणि 50-100 मीटरवर दोन मुलं बाईकवर बसली होती, म्हणजे बाईक उभी होती आणि बाईक जवळ उभे होते। फक्त या दोन मुलांचं आणि त्या दोन इसमांचं फक्त लक्ष त्या मुलाकडे गेलं पाहिलं तर ही घरी पळत सुटली आणि आई वडिलाला सांगतात की पप्पा पप्पा आम्हाला पकडून नेणारी मुलं आलेली होती, कुठं आहे तर या ठिकाणी उभी आहेत। तात्काळ आम्हाला माहिती मिळाली असता आमचे अधिकारी पोलीस स्टाफ त्या ठिकाणी पोहोचले, तुरंत व्हेरीफाय केलं आम्ही, त्या मुलाला विचारपूस केलं तर म्हणे पप्पा मला म्हणजे मला ती दोन इसम काहीच बोलली नाही किंवा चुकीचा हात धरणे किंवा ओढून नेणे हा कुठलाही प्रकार घडलेला नाही, फक्त ती माझ्याकडे पाहत होते। तुमच्या लक्षात आलं का आपल्या मनात एवढी भीती झाली की जो आपल्या ओळखीचा नाही जर पाहत आहे तरी हा लहान मुलं पळून नेणाऱ्या टोळीमधील कोणी सदस्य आहे का असा आपला समज गैरसमज होत आहे। दुसरं पारोड्यामधलंच कालचं उदाहरण आहे, शाळेतलीच आपली दोन मुलं शाळेत जात होती आणि त्यांचं म्हणणं आहे की मला दुसऱ्या दोन इसमांनी काकडी दिली काकडी आणि मी ती काकडी खाल्ली नाही आणि तिथंच बाजूला फेकून दिली आणि त्यांनी संबंधित शिक्षकाला सांगितलं, ती सुद्धा आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली। तात्काळ आम्ही त्या घरी म्हणजे ठिकाणी गेलो, व्हेरीफाय केलं, त्या विद्यार्थ्याला विचारलं ती मुली जी उभे होती ती निघून गेलेली होती, परंतु तू काकडी फेकली तर कमीत कमी काकडी कुठे आहे ते तरी दाखव, तर तो मुलगा सांगत नव्हता। आता त्यांनी जर त्या ठिकाणी काकडी फेकली काकडी मिळायला पाहिजे। यामध्ये मुलं मुलं असं सुद्धा होत आहे की दोघांमध्ये तिघांमध्ये ग्रुपमध्ये डिस्कस करायचं आणि काहीतरी चुकीचा मेसेज देऊन मग शिक्षकापर्यंत यायचं, आई वडिलापर्यंत जायचं, पोलीस पर्यंत जाईल आणि त्याची चर्चा मग इतर विद्यार्थ्यांमध्ये होतं आणि भीतीचं वातावरण निर्माण होतं। म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा माझी सूचना आहे की जे कोणी असाही सुद्धा प्रकार स्वतः करत असतील तर असं चुकीचं वागू नये। राहिला विषय जे कोणी व्हॉट्सअपद्वारे फेसबुकद्वारे चुकीचे मेसेज टाकतात ह्यावर सायबर विभागातर्फे अतिशय बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे आणि असं चुकीचा व्हिडिओ जर कोणी टाकत असेल तर तात्काळ त्यांना डिटेक्ट करून आम्ही पुढे कायदेशीर कारवाई करत आहोत। विशेष सांगायचं तुम्हाला म्हणजे मुले पळविणारी टोळी
सक्रिय आहे, पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे, परंतु आतापर्यंत एक सुद्धा असा कुठे गुन्हा दाखल नाही, एकाही मुलाला पळून नेलेलं नाही, कुठल्याही पोलिसांना गुन्हे दाखल झालेले नाही। याचा अर्थ काय? कोणीतरी खोटी अफवा पसरवत आहे आणि आपल्यामध्ये भीती टाकत आहे। त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन राहील की बिल्कुल चुकीचे जे काही मेसेज आहे, व्हाट्सअप मेसेज आहे, यावर विश्वास ठेवू नका। आम्ही स्वतः जे शाळा आहे, कॉलेज आहे, या ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे, विशेष म्हणजे युनिफॉर्मवरच नाही तर सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा आमचे पोलीस तुमच्या शाळेच्या परिसरात रस्त्याने, मेन रस्त्याने जे तुम्ही जाणे येणे करता त्या रस्त्याने सुद्धा आमचे पोलीस पेट्रोलिंग करत आहे। तुम्ही ओळखणार सुद्धा नाही की हे कोण आहेत, पब्लिकच म्हणणार। जसे या आता बसलेले स्टेजवर आहे उभे आमचे पोलीस, वाटत का पोलीस तुम्हाला? हे आमचे सीआयडी पोलीस आहेत, हे यांची ओळख दाखवणार नाही कोणाला। परंतु जर काही माहिती असेल चुपचाप आम्हाला कळवणार, ट्विट कॅन 0 मिनिटात आमची गाडी तिथे पोहोचणार, जो कोणी कलाकार आहे त्याला उचलून आम्ही कारवाई करणार। लक्षात आलं का तुमच्या? आता तुम्ही म्हणाल दोनच पोलीस आहे, 5-6 पोलीस मागच्या ग्रुपमध्ये सुद्धा आमचे आहेत। लक्षात आलं का तुमच्या? म्हणून नाही एवढं पाहू नका, म्हणून लक्षात घ्या, तुम्ही बिलकुल घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहे, पोलीस तुमच्या सोबत आहे, तुमचे जे शिक्षक वर्ग आहे, प्रिन्सिपल सर आहेत, अध्यक्ष महोदय आहेत, यांच्याकडे पूर्ण आमचे पोलीस स्टेशनचे मोबाईल नंबर, फोन नंबर सर्व आम्ही त्यांना देत आहे आणि त्यांच्याकडे असतीलही आणि आम्ही देणार आहोत। त्यामुळे तुम्ही मनात कुठलीही भीती बाळगू नका आणि जर कोणी तुम्हाला भूलतापात देत असेल की चल आमच्या सोबत तुला इकडे खाऊ देतो आम्ही, किंवा या मंदिरात जाऊ, त्या गार्डनमध्ये जाऊ आमच्या सोबत चला, किंवा तुमचे आई वडील माझ्या ओळखीचे आहेत जरा गाडीवर लिफ्ट देतो तुम्हाला, तुम्ही आमच्या सोबत चला, असं जर कोणीही म्हटलं तर त्या गाडीवर किंवा त्यांच्या सोबत बिलकुल जायचं नाही, एवढी काळजी घ्या आणि त्यांना दम द्या की आमचे पोलीस इन्स्पेक्टर साहेबाला आताच फोन करतो आणि तुम्हाला कामी लावतो। तुम्ही एवढं जरी बोलले तर समोरचे हिम्मत करेल का तुम्हाला? बिलकुल घाबरायचं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे। मेन हाच मेसेज तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहो। विशेष म्हणजे व्हॉट्सअपचे जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर सुद्धा मी बऱ्याच ग्रुपवर कमेंट केलेली आहे की ही पूर्ण अफवा आहे आणि या अफवेला बळी न पडता प्रत्येकाने व्यवस्थित राहायला पाहिजे। जे तुम्हाला सांगितलं की कोणी चल म्हटलं जायची आवश्यकता नाही, घाबरायची आवश्यकता नाही आणि कोणाची हिम्मत नाही की डायरेक्ट कोणाला चल म्हणून जबरदस्ती करणार नाही। लक्षात आलं का तुमच्या? आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहो, बिलकुल घाबरायचं नाही। तुम्हाला मी सांगायला नव्हतं पाहिजे की माझे सीआयडी पोलीस फिरतात, परंतु तुम्हाला माहीत असणं हे जरुरी आहे की फक्त युनिफॉर्म मध्ये दिसला म्हणजेच पोलीस आहे असं नाही। लक्षात आलं का? म्हणून साध्या कपड्यात सुद्धा आम्ही पोलीस लावलेले आहेत, म्हणून तुम्हाला घाबरण्याचं बिलकुल कारण नाही आणि आई वडिलांना तुम्ही जे काही चुकीचं काही आपण बाहेर कुठल्या मुलांनी सांगितलं किंवा कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपवर ऐकलं ते आपण आई वडिलांना सांगतो आणि त्या माझा मुलगा माझी मुलगी एकटी जाते काय होईल काय नाही विचारात पडतात, वास्तविक काहीही नसतं। लक्षात आलं का तुमच्या? विशेष या कार्यक्रमानिमित्त तुम्हाला माझं हे सुद्धा एक आवाहन राहील की आपण जे घर
घरापासून शाळेपर्यंत शाळेपासून घरी गेल्यानंतर इतरत्र तुम्ही फिरता तर सगळ्यांनी मोटर व्हीकल ऍक्ट आरटीओ साहेबांचे जे नियम आहेत आरटीओचे नियम रस्त्यांनी जाताना डावी बाजूलाच गेलं पाहिजे. रस्ता क्रॉस करत असताना डावी बाजू उजवी बाजू दोन्हीकडून रोड पहिले पाहणी केली पाहिजे. रोड जर क्लिअर आहे तरच आपण रोड क्रॉस करावा, नाहीतर बरेच मुलं बघतो आम्ही डावीकडे किंवा उजवीकडे न पाहता डायरेक्ट रोडने धावत सुटतात आणि अचानक एखादं फास्ट वाहन येतं आणि मग तिथे अपघात होतो. त्यामुळे सगळ्यांनी एक काळजी घ्या की केव्हाही आपण रस्त्याने जात असताना रोड क्रॉस करत असताना थोडं घाई न करता रस्त्याच्या आजूबाजूला पाहूनच आपण चाललं पाहिजे. आणि सगळ्यांनी याचं पालन करणार की नाही तुम्ही? व्हेरी गुड. प्रत्येकाने रस्त्याने जात असताना नियमाचं पालन करा. डायरेक्ट एकदम धावायचं नाही, थोडं दोन्ही बाजूला रस्ता पाहिलाच पाहिजे. विशेष म्हणजे स्विमिंग आता पावसाळा यावर्षी खूप झालेला आहे आणि नदी नाले यांना पूर मोठ्या प्रमाणात येत आहे चालू आहे. तर ज्या ठिकाणी स्विमिंग टँक वगैरे जर असेल तर प्रत्येकांना माझी एक सूचना राहील की त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायची आणि पोहणं शिकणं हे खूप महत्वाचं आहे. स्विमिंगचे क्लास लावा कारण की लॉंग लाईफ तुम्हाला आयुष्यात हे खूप चांगलं राहील. तुमच्या मनातून भीती जाईल आणि तुम्हाला एक कॉन्फिडंट राहील की मला पोहता येते, जरी पूर आला तरी मी वाहून जाणार नाही, मी माझा सुव्यवस्थित साईडला निघणार. बरोबर आहे की नाही? आणि ही जे या शाळेचे एकंदरीत आम्ही बडगुजर सराशी चर्चा केली, आपल्या पारोळा शहरामध्ये सगळ्यात मोठी अशी ही शाळा आहे. इथला जो शिक्षक वर्ग आहे खूप सुंदर आहे, शिक्षणाची इथली पद्धत आहे आम्ही बघितलेलं आहे, खूपच अति स्टँडर्ड आहे एकदम. जे की पुण्या मुंबईमध्ये आपल्याला शिक्षण मिळतं त्या पद्धतीचं या ठिकाणी तुम्हाला बडगुजर सरांनी स्वतः लक्ष घालून त्यात प्रगती केलेली आहे. प्रोजेक्टर प्रोजेक्टर सुद्धा आम्ही बघितलं आणि दुसरा ई लर्निंग, हा म्हणजे टीव्ही सुद्धा लावलेल्या आहे. आणि कुठली तुम्हाला फक्त आपला महाराष्ट्र पारोळा भारत नाही तर जगाची माहिती सुद्धा त्या टीव्हीद्वारे तुम्हाला तुमचे शिक्षक वर्ग समजून सांगतात. खूप अशी सुंदर शाळा आहे, 3500 इथे विद्यार्थी आहेत असं मला सरांनी सांगितलेलं आहे आणि इंग्लिश मीडियम मराठी मीडियम दोन्ही माध्यम सुद्धा या ठिकाणी आहे. खूप सुंदर शाळा आहे. सर जेव्हा तुम्हाला शिकवतात तर त्याकडे बारकाईने लक्ष द्या, नाही तर मागची मंडळी मग याला चिमटा घे त्याला चिमटा घे आणि मग स्वतः तर डिस्टर्ब होतात, दुसऱ्यालाही डिस्टर्ब करतात आणि मग सर शिकवतात. शिक्षकांच्या मनात आलं की झालं मी मनापासून शिकवत आहे परंतु मागचे विद्यार्थी लक्ष देत नाही, त्यांचं सुद्धा डिसमूड होतं. तर असा प्रकार आयुष्यात कधीही करू नका. तुमचे शिक्षक जे शिकवतात त्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष द्या, समजून घ्या आणि खूप चांगला अभ्यास करून आपला पारोळा शहर बालाजी शाळेचे तुमच्या शिक्षकांचे नाव मोठे होईल याची तुम्ही प्रत्येकाने काळजी घ्या. कारण की तुम्ही किती काही मोठे झाले तर शेवटी म्हातारे जरी तुम्ही झाले तरी या शाळेचं नाव तुम्हाला जे शिक्षक वर्ग आहे शिकवतात हे विसरणार का? व्हेरी गुड. कारण की मी स्वतः सांगतो की आम्हाला जे शिक्षक होते त्यांना त्यांची तब्येत कशी आहे जेव्हा सुट्टी मिळाली वेळ मिळाला तर मी अवश्य त्या शिक्षकांचा पत्ता काढतो की हे सर कुठे गेले, उजवणे सर कुठे गेले, नेमाळे सर कुठे गेले, गुले सर कुठे गेले, हे सर मला शिकवणारे आहेत. त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतो, त्यांच्याशी चर्चा करतो तर त्यांच्या तोंडातून हे शब्द निघतात अरे मी शिकवलेला विद्यार्थी आज पोलीस इन्स्पेक्टर झाला,
मी जे शिकवलं त्याचं मला फळ मिळालं ही त्या शिक्षकांच्या तोंडून निघालेले शब्द आहेत आणि त्यांचा जो आनंद बघून मला सुद्धा आनंद वाटतो। तर तुम्ही सुद्धा तुमचे जे गुरुवर्य आहे यांना आयुष्यात कधी विसरू नका। तुम्ही किती काही मोठे झाले तरी यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा। आणि विशेष म्हणजे मी शाळा सोडून 30-32 वर्ष झाले परंतु आमच्या सोबतचे जे मुलं मुली होती अजून आम्ही एकमेकाला मिळालेलो नाही। बाय चान्स कधी एखादा मिळतो का रे बाबा कसा आहे काय आहे। तर हे जे तुमचे दिवस आहे आपसात भांडू नका झगडू नका खूप चांगली मैत्री करा एकमेकाशी सलोख्याचे संबंध ठेवा। कारण की 10वी 12वी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक वेळ आपण या शाळेतून बाहेर निघतो आणि त्यानंतर मग आपल्या पुढचं शिक्षण पुढची नोकरी या कामी लागतो आपण। मग आयुष्यात आपल्याला मिळत नाही तुम्ही शोधून सुद्धा असा ग्रुप तुम्हाला मिळणार नाही। म्हणून सगळ्यांनी ह्या वयात चांगला आनंद घ्या पण अगाऊ काम करू नका। एकमेकाशी चांगले संबंध ठेवा। शाळेचं नाव गुरुवर्य शिक्षक वर्ग यांचं नाव मोठं करा। आणि शेवटी परत सांगतो की ही पूर्ण खोटी अफवा आहे की मुले पळविणारी टोळी सक्रिय आहे। आणि जे कोणी चुकीचं व्हॉट्सअप वगैरे ग्रुपवर टाकत आहे सायबर क्राईम त्याचा बारकाईने अभ्यास करत आहे लक्ष देत आहे आणि जर आम्हाला मिळाले तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहे। त्यामुळे सगळ्यांना मी भरोसा देतो बिलकुल घाबरू नका। आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहे। सगळ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे तुम्ही कोणी जरी मिळालं कोणी सांगितलंय मला हात पकडला असं केलं तसं केलं तर चुकीचं त्या कुणावर विश्वास ठेवू नका। कारण की तुमच्या सोबत आम्ही आहे जवळजवळ 50 पोलीस माझे 5 अधिकारी पूर्ण आम्ही कधी युनिफॉर्मवर तर कधी सिव्हिल मध्ये कधी प्रायव्हेट गाडीमध्ये तर कधी त्याच्या सरकारी गाडीमध्ये सुद्धा स्ट्रिक्ट आमची पेट्रोलिंग चालू आहे। त्यामुळे घाबरण्याचं कारण आहे का? व्हेरी गुड। त्यामुळे बिलकुल मनातून भीती काढून टाका। आम्ही पोलीस तुमच्या सोबत आहे। हुशार बोला। थँक्यू। एवढं बोलून मी माझे दोन शब्द